पुणे नगर हायवेवरील शिरूर शहरालगत असणाऱ्या बोराडेमाळा येथे एसटी महामंडळाची माल वाहतूक कार्गो सेवा करणारी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजले नाही, परंतु शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम होऊन आग लागली असावी अशी चर्चा आहे. रांजणगाव MIDC चे अग्निशमन पथकाने ही आग विझवली, परंतु रस्त्यावर आगीचे लोट खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली होती. शिरूर पोलिसांनी एकेरी वाहतूक करत ही कोंडी दूर केली. ही घटना समजताच बग्यांची खूप मोठी गर्दी झालेली होती. याच घटनेची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहूयात.